हॅलो फ्रेंड, नमस्ते. मी आहे तृप्ती आणि तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची रेसिपी पाहिजे आहे. सो लेट गेट स्टार्टेड. तर पहिली रेसिपी आहे आपली मसाला वांग्याची भाजी. तर वांग्यांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे. वांगं किडलेलं आहे की नाही ते प्रत्येक वांग्यात नक्कीच बघायचं आहे. वांगं कापून झाल्यानंतर आपल्याला मीठ भरायचं आहे त्याच्यामध्ये. येथे सर्व वांग्यांमध्ये मीठ भरून झालेलं आहे. गॅसवरती कढई ठेवायची आहे, त्याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेलात वांगे टाकून द्यायची. वांग्यांना व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. वांगी जर ताजी असतील तर त्याच्यात पाणी नाही टाकायचं वाफवताना, आणि वांगी जर 3 ते 4 दिवसाचे जुने झाले असतील तर वाफवताना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. येथे आपली वांगी ताजी आहेत तर आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे. वांग्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं झाल्यावरती वांग्यांना आपण अजून परतवून देऊ, जेणेकरून वांगे पूर्णपणे व्यवस्थित शिजतील. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. बाजूला गॅसवरती मी कांदे, लसूण आणि टोमॅटो भाजून घेते आहे आणि इथं ताटलीमध्ये तीळ, डाळी आणि खोबरं घेतलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकू शकतो, अद्रक देखील टाकू शकतो. इथं मसाला दळून झालेला आहे. आता आपले वांगे देखील वाफवून गेले आहेत. गॅसवरती एक कढई ठेवायची, तेल तापवायचं आणि त्याच्यात मसाला टाकून द्यायचा आहे. मसाल्यामध्ये आपण काश्मीरी मिर्च पावडर, गरम मसाला, धना पावडर, हल्दी पावडर टाकून मसाला आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनटात आपला मसाला मस्त खमंग भाजला जाईल. गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची. येथे तुम्ही पाहू शकता आपले वांगे वाफवून झालेले आहेत, पूर्णपणे शिजलेली आहेत वांगी. आता या वांग्यांना आपण मसाला खमंग भाजल्यानंतर आपल्याला टाकून द्यायचे आहे त्याच्यात, आणि वरती कोमट पाणी टाकून द्यायचे भाजीमध्ये. थंड पाणी टाकलं तरी चालेल, पण कोमट किंवा गरम पाणी टाकल्याने भाजीला खूपच छान टेस्ट येते. 5 ते 7 मिनटं कमी गॅसवर उकळू द्यायची भाजी आणि बघू शकता तुम्ही भाजी अशी तयार आहे. नक्कीच तुम्ही एकदा करून पहा. नंबर 2 ची रेसिपी पाहिजे आहे आपल्याला पत्ताकोबीची भाजी. ही पत्ताकोबी माझ्या लहान बाबूंनी स्कूलमधून आणलेली आहे. त्यांची पिकनिक गेली होती तर फार्ममध्ये, स्कूलमधून तो घेऊन आला आहे. तर आता तिची आपल्याला भाजी करायची आहे. येथे मी कोबीला कापून घेतलेली आहे. एकदा मिठाच्या पाण्यात धुवून घेतली आणि दुसऱ्यांदा मी तिला साध्या पाण्यात टाकून ठेवलेली आहे. आपल्याला खूप कमी साहित्य टाकून ही भाजी करायची आहे. इथे 2 टोमॅटो मी बारीक कापून घेतले आहेत आणि लसूण देखील बारीक कापून घेतलेला आहे. गॅसवरती कढई ठेवायची, तेल टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरं टाकायचं, मोहरी टाकायची आणि लसूण टाकून द्यायचा. लसूण थोडा लाल झाल्यावरती आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे टोमॅटो. टोमॅटोला थोडंसं मऊ होऊ द्यायचं आहे 3 ते 4 मिनटं, आणि त्याच्यात टाकून द्यायचं आहे आपल्याला गरम मसाला, धना पावडर, काश्मीरी मिर्च पावडर, हल्दी पावडर आणि गरम मसाला टाकून द्यायचा आहे. मसाला मस्त 1 ते 1.5 मिनटं खमंग भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरती. इथे मी कोबीचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता कोबीला आपल्याला मसाल्यात टाकून द्यायचं आहे. कोबीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. बघा, कोबी जेव्हा शिजलेली नसते तेव्हा आपली कढई फुल भरून गेलेली आहे. इथं कोबी व्यवस्थित मसाल्यात मिक्स झालेली आहे. त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आणि गॅसची फ्लेम कमी करून 4 ते 5 मिनटं शिजू द्यायची. झाकण काढून घ्यायचं आणि मिक्स करून दिलेली भाजी बघा किती कमी झाली. तर भाजीला मिक्स करून द्यायचे आणि परत एकदा पुन्हा झाकण ठेवून तिला गॅसवरती शिजू द्यायचे. हां, त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे
मिक्स करून घ्यायचंय मिठाला. आणि झाकण ठेवून पुन्हा आपल्याला 4 ते 5 मिनिटं कमी गॅसवर शिजू द्यायची भाजीला. बघू शकता इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे भाजीचं. भाजी आपली ऑलमोस्ट शिजून गेलेली आहे. खूपच कमी साहित्यात आणि खूपच टेस्टी भाजी आपली तयार झालेली आहे पत्तागोबीची. एकदा तुम्ही नक्कीच करून पहा. आता बनवायची आहे आपल्याला साधी पिवळी खिचडी तडकावाली. तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि मिक्स डाळी घेतलेल्या आहेत. तुम्हाला तर माहितीच आहे की मी मिक्स डाळींचाच वापर करते. तांदूळ आणि डाळला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, त्याच्यात पाणी उकळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे डाळ आणि तांदूळ. त्याच्यात टाकायचं आहे हळद, मीठ चवीनुसार आणि थोडंसं तेल टाकून दिलेलं आहे. तुम्ही मिक्स करून घ्यायचं खिचडीला व्यवस्थित. कुकरचं झाकण लावायचं आणि 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची. बघा आपली खिचडी इथली शिजून गेलेली आहे. झाली ना छान खिचडी. आता आपल्याला गॅसवरती तडका पॅन ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकायचं, जिरं टाकायचं, मोहरी, भरपूर सारा लसूण टाकायचं आहे कापून घेतलेला. आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला काश्मीरी मिरचीचे तुकडे. आपण सिंपल साधी लाल मिरची घेतली, तिचे तुकडे घेतले तरी चालेल. पण माझ्याकडे काश्मीरी मिरची होती त्याच्यामुळे मी तिचे तुकडे करून घेतलेले आहेत. येथे मस्तपैकी लसूणला थोडासा खमंग भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला मिरचीचे तुकडे टाकून द्यायचे. याच्यात आपण कढीपत्ता देखील टाकू शकतो. खूपच छान तडकावाली खिचडी आपली तयार होईल. आहा, मस्त खमंग खुशबू येते घरामध्ये. त्याच्यात आपण आता मस्त हिरवी कोथिंबीर टाकून देणार आहोत. 2 ते 3 मिनिटात आपला तडका तयार आहे. इथे खिचडी मी ताटात वाढलेली आहे आणि तडक्यात थोडंसं चिमूटभर मीठ देखील टाकायचं आणि आपल्याला हा तडका असं खिचडीवरती टाकून घ्यायचा आहे. खूपच छान आणि टेस्टी लागते आणि करायला पण खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच करा, नक्कीच आवडेल तुम्हाला. तर साधी आणि सिंपल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.